तिकडे लावायचा माझा आहे घरी लक्षात नाही इकडून कसे घेते हा एवढा सगळा खाऊ गली अख्खा कार पार्किंग बाईक पार्किंग आणि सर्वच आहे आणि ह्याच्यासोबत अरे इथे तर जेसीस एवढ्या पडलेल्या आहेत ना 1 2 3 4 5 6 7 7 जेसीस आहे काय पडला प्रश्न इलाव काय तर मित्रांनो सांगण्यासारखी चांगली गोष्ट हिचा हे इलाव अलिबाग लोक बरंच चिडवताना चिडवत अरे काय अलिबाग से आया क्या काय अलिबागवर नेलेलं समजतोस काय तर मग ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत पण मग ह्या गोष्टी अशाच नाहीत चला नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत करतोय आज पुन्हा नवीन कार्यक्रम काहीतरी वेगळ्या ठिकाणी आणि घरापासून तर लई लांब बरं काय आता ते दाखवतोय गर्दी बरीच असा आणि याच्यात पण ऐसर समोर जी पिवळी लाईट दिसतं ना त्याच्यावर एक रनगाड ठेवलेलं असा बरं आपण जेव्हा इलो ना तर बघता होय सर हा सगळीकडे घोडागाडी लागलेली आहेत आणि यो एक उंटा असा आहे सर उंटाची राईड बघा आपल्या सोबत आज असत आपले मित्र अनिल पवार सध्या फोनवरती बोलताय बघा गेल्या तर जमा आहे मी माझा फोन जो गाडी ठेवून तो गाडीत चला तो त्याचं काम करता ऐसर बघा किती बोटी आहेत ऐसर ते आणि हे बोटी तुमका ऐसर बघूक मिळतात बरं संध्याकाळची वेळ आहे ना तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऐसर मग पर्यटकांची गर्दी भरीत असतात आता ही पर्यटकांची गर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर मग समजात की सगळीकडे आता बऱ्यापैकी ओपन झालेलं असा आणि याच्यामुळे जिकडे तिकडे तुमका आता पर्यटक दिसते मग हे निव्वळ तुमका हायसरच नाही तर मुंबई असेल किंवा जी पर्यटक स्थळं आहेत थंय तुमका सगळीकडे व्हिजिट करताना दिसते ह्या अशाच गोष्टी आहेत की अलिबाग जर बोलला हा आता संध्याकाळ झाली आहे ना तरी पण तुमका बघूक मिळत की काढले का सांगतात आणि हैसर तुमका उंट दिसत आणि हैसर आता येत तो फिर तुम्हाला गाव कोण सांगत आहे हा राजस्थानी दादनपूर मतलब किधर आया राधनपूर किधर आया पाटण पाटण देखा हा काटेगा पाटण देखा हा पाटण देखा नाही पाटण 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 जिल्हा और उसमें राधनपूर पडता आहे ना राधनपूर सांदलपूर जैस ये अपना एक तो जयपुर या जैसलमेर कितना दूर है फिर वहाँ से कितना दूर है इधर से नदी पड़ता इधर से नहीं तुम्हारे गांव से पड़ता है 300-400 किलोमीटर होगा हाँ है ना मतलब बहुत पास में और यहाँ पे कब से आया कितना टाइम से 2 साल हो गया अच्छा ये तुम लोग वहीं से लेके आए थे राजस्थान से या फिर यहाँ पे किसी का था और यहाँ से ले लिया सेठ लाया मतलब तुम लोग सेठ नहीं है नौकरी करते ठीक है अच्छा है
क्या बनता है? हाँ वीडियो बनता है, यूट्यूब पे भी जाएगा, यूट्यूब पे जाएगा। संध्याकाळचं वातावरण तर बघितलं ना तर तुमका जैतय वातावरण एवढा प्रफुल्लित करणार सगळंच, मग तुमका आयसर नाही तर मग सगळीकडे तसा मिळतला। चला जरा जवळ जाऊया, कारण ह्या ठिकाणी आपल्याला काही योग मिळत नाही, वेळ संध्याकाळची आहे, वेळ संध्याकाळची असल्या कारणाने ना आता किल्ल्यावर जी गेलेली लोक ती किल्ल्यावर ना रिटर्न पण येताना दिसली तुमका। तशी पण संध्याकाळची वेळ असा, आणि ह्या संध्याकाळच्या वेळेस आत्ता सध्या हैसर जर बघितलं तर मग तुमका दिसत की लोकांची जी वर्दळ आहे ती पूर्ण त्या बाजूला, तो समुद्र किनारा वाहतो या बाजूक सगळं त्या बोटी वगैरे दिसते, आणि ज्या बोटी थैसरना अँगल टाकून ठेवल्याने होते त्या तशाच दिसत। बरं झालं काय, सुट्टी लागल्यानंतर त्या सगळ्या ज्या बोटी आहेत ना त्या सगळ्या बोटी उघड्या जमिनीवरती पडतात, हालवू शकत नाही, किंवा ते पार्क पण केलेले असतील त्यांच्यानी थैसरला, हा तो त्यांचा भाग। ह्याच्यात आता आपण थैसर चाललो तर मग यो बघा एकंदरीत बऱ्याच वर्षानंतर हैसर इलं, आणि हो तुमच्यापर्यंत आणण्याचा छोटासा प्रयत्न होतो। शिंपल्यांचे हैसर जे भेटले ना तर ह्या शिंपल्या अशा सांगतात की ह्याच्यात ना मोत्या असतात मोती, बरेच असत। आपण एवढा वेळ चालत चालत जे चाललं तर मग ते थेट किल्ल्यापर्यंत चाललं, फक्त या किल्ल्याच्या बुरुजापर्यंत जाणार आहोत कारण वेळ संध्याकाळची अपुरी पडली आपल्यासाठी, आपण अलिबागला पोहोचणार होते लय उशिरा पोहोचतो। तर मग त्या बुरुजापर्यंत जाऊस आणि बुरुजाच्या पलीकडे नाही अलीकडे थैसरना बघूचा की समुद्र किनार कसं दिसतं, आणि ह्या बुरुजाकडे जाऊन थैसर उभा राहून बघूचा की हे जे किल्ले जेव्हा बांधल्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यावेळेस यांचं महत्त्व किती होतं, आणि आता जेव्हा एवढ्या वर्षानंतर या किल्ल्यांची जी अवस्था ना ती जेव्हा अवस्था बघतं तेव्हा आपल्याला हे समजत की ह्या किल्ल्यांचं संरक्षण नाही केलं जात आहे। बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, आपल्या आता येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांनी ह्याचं भार सांभाळून हे कार्य मार्गी लावू पया, कारण आता जसं सध्याचा युग आहे या युगात
किल्ले दुर्लक्षित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज असं जरी नाव घेतलं ना तरी छाती अशी 56 इंच मोठी. तर मग जो आता मी तुमका सांगितलंय तसं होऊ शकता का? तर हो बिलकुल. सध्याच्या घडीत जर बघितलं तर मग व्हिडिओ बरेच जण बघतात आणि काही ठिकाणी तर ह्याची कार्य चालू पण असत. पण ह्या कामात सगळ्यांनी सहयोग देऊ होया असा माझा तर प्रंजळ मत आहे. आणि जेव्हा माझ्यापर्यंत येतात तेव्हा मी खरोखर मी आतुरतेने वाट बघत असतोय आणि जेवढा माझ्या यथाशक्ती होता ना तेवढा मी करतोय. पण किल्ला चुबुरुज आता सध्याची जर परिस्थिती बघितला ना तर मग खूपच केबिलवाणी आहे. मी तुमका ह्याच्यासाठी सांगितलंय की संध्याकाळची वेळ झाली असा आणि ह्या वेळेस आहे ना जरी काय किल्ल्यात वरती जाऊन दाखवायचा प्रयत्न केलाय तरी ते काय आपल्या अंधारामुळे दिसणार नाही. आणि हैसर ना ऑलमोस्ट सगळी माणसं परत फिरली असत आणि आपण पण आता हैसर ना परत फिरतो. तर मित्रांनो काही गोष्टी आपल्या हातात असत आणि ते पूर्ण करताना तसंच एक वेगळ्या प्रकारचा आनंद असत, एक वेगळ्या प्रकारचं सुख असत. आणि हे अनुभव जर तुमचा इच्छा असत किंवा हे जर असं वाटतं की हे तुम्ही अनुभव तर मग स्वराज्यासाठी एक पाऊल. बरेच किल्ले असतात त्या तो किल्ल्यांवरती तोफा असतात त्यांचं संरक्षण नाही. तोफा चोरून घेऊन गेलेले आहेत की काही बिकट परिस्थितीत गंजले आहेत. काही काही ठिकाणी तर गाडल्या गेलेल्या आहेत. ह्या सगळ्या अशाच आहेत. तर यांच्यावरती लक्ष देऊ आपल्या यथाशक्ती जेवढी मदत होईल तेवढी करूया. आणि चला एकदा एकत्र येऊ. याचबरोबर काही गोष्टी अशा सीमित आहेत. काही जणांनी आता सध्या गड किल्ले संरक्षित करण्याचा जो विचार केला आहे तर त्या विचारापोटी एकत्र आले आणि जे एकत्र येले आहेत ना त्यांना हॅट्स ऑफ सलाम. आणि त्यांनी सोबत इतरांना जोडून घेऊन हे कार्य सिद्धीस नेव. चला तर मित्रांनो मग आता पण हैसरना निघूया. आणि याच्याबरोबरच आपण देखील एक विचार केलेलो असा आणि तो विचार असा की काही काही ठिकाणी
मी सध्या यथाशक्ती मदत करते आणि माझ्यासोबत माझे एक मित्र असत, त्यांचा देखील यूट्यूबचं चॅनल असत. वास्तव्यावर बोलू का असे राजेश केळुसकर म्हणतो. तर माझा जो विचार असा ना, तो माझा विचार एखादी संस्था स्थापन करण्याचा असा आणि त्याप्रमाणे मी माझी पावलं उचललं आहे. माझं सध्या त्याच्यावरती काम चालू आहे आणि ही संस्था शाश्वत फाउंडेशनच्या नावाने मी चालू करणार असे. तर ह्यात शिक्षणासाठी, वृद्धांसाठी, अनाथांसाठी मी आत्तापर्यंत जसं काम केलं तसंच मी कंटिन्यू करेन. पण मी कोणाच्या मदतीची अपेक्षा नाही केली अजूनपर्यंत, किंवा कोणाकडे मदतीसाठी याचना नाही केली. तुमका जर कोणाक करूची असात मदत, तर ही मदत त्या गरजूंपर्यंत पोचात याची शाश्वती असा आणि ती पोचता असा. तुमका जर विश्वास असात तर मग तुम्ही मदत करू शकतास. चला तर मग मित्रांनो, संध्याकाळ बरी झाली आणि ह्या संध्याकाळसोबत आपण हैसरना निरोप घेत आहोत. तर मग जाता जाता आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा गाराणा की माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती जर अजूनपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच सोबत जर माका तुमका इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचं असत तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी फॉलो करा. या बाजू थोडंसं पाणी वाढलाच आहे. चला निघूया सर ना. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. जय शिवराय.